इच्छा व्यक्त केली की आमच्या गावामध्ये या म्हणून. आणि बरोबर सकाळी मी शिरवळीमध्ये कार्यक्रमासाठी होतो, तो आठवून या ठिकाणी थोडा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सायंकाळी खेड आयली गावामध्ये कार्यक्रम आहे, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मी केवळ भाषण करण्यासाठी या ठिकाणी आलो नाहीये, त्यामुळे मी एक विनंती करेन, ज्यांना ज्या ठिकाणी बसण्यासाठी जागा आहे तिथे एक तर बसावं, पुढे मध्ये खुर्च्या आहेत आणि ज्यांना उभं राहत त्यांनी उभं राहावं. पण लक्षात घ्या, मी भाषण करणार वक्ता नाहीये. आपल्या समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी सातत्यानं आम्ही हा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, कुणबी समाजाचं प्रबोधन जाणीवपूर्वक थांबवलं गेलंय आणि कुणबी समाजाला स्वतःचा इतिहास माहितीच पडू नये अशी व्यवस्था केली गेली. पिढ्याने पिढ्या त्यांनी त्याच्या संस्कृतीमध्ये दबून राहावं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक चांगला उच्च शिक्षित वर्ग तयार होऊ नये, त्याच्यामध्ये उद्याचं भविष्यातलं नेतृत्व घडू नये याची काळजी काही लोकांनी घेतली. आणि जाणीवपूर्वक आपल्या असलेल्या अस्तित्वाची जाणीवच आम्हाला करून दिली नाही. आणि आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण का दिलं हेच आम्हाला शिकवलं नाही. शिवराय फुले, शाहू, स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज यांनी खऱ्या अर्थानं लढा का उभा केला हेच आम्हाला शिकवलं नाही. मुळात कुणबी समाजाचे अनेक महापुरुष उभे झाले या कोकणाच्या मातीत, पण जाणीवपूर्वक कुणबी समाजाला याची आकलनच होऊन दिली नाही. कारण ज्या दिवशी कुणबी जागा होतो त्या दिवशी या देशात परिवर्तन होतं. लक्षात, परिवर्तनवादी लढ्याचा खऱ्या अर्थानं जर कोणता समाज असेल तो आपला कुणबी समाज आहे. परंतु जाणीवपूर्वक या कुणबी समाजाला पालखीचे भोईपुरतं मारले, तेवढे जाणीवपूर्वक शब्द वापरतो. सन्मान अनेकांचा करायचा, पण कुणबी समाजाला फक्त एक ठिकाणी विशिष्ट स्वरूपात ठेवायचा, म्हणजे त्याला जाणीवपूर्वक अशा पद्धतीने ठेवायचं की त्याच्या अस्तित्वाची त्याच्या मुलाबाळांमध्ये जाणीवच होता कामा. आणि म्हणून आजचा कार्यक्रम फार महत्वाच्या विषयावरती आहे. प्रत्येकाला विनंती आहे की कानामध्ये जीव ओतून ऐकण्याचा प्रयत्न करा. मी 450 किलोमीटरहून या कार्यक्रमासाठी आलोय, त्याचं कारण आहे. वासुदेव साळवी साहेबांना माहिती आहे, माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, मी बरं बोलू की खरं बोलू? खरं खरं खरं. कारण तुकोबाला म्हणतात, सत्य सांगा लोका जरी करू लागे चला पुढे, मागे नाही आला कोणी, सत्य सत्याशी मने गेले गोई, मानले नाही बहुमता. समाजाला सत्य सांगणं आता काळाची गरज आहे, समाजाचं प्रबोधन करणं काळाची गरज आहे. जो समाज स्वतःचा इतिहास जाणतो तो समाज कुणाचाही कधी गुलाम होत नाही. आपला एक फक्त प्रश्न आहे, या कोकणामध्ये 60% कुणबी समाज आहे. या 60% समाजाची किती कलेक्ट झाले मला आठवते का? तुमच्या गावाची समीक्षा स्वतः करायला शिका. बघा, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माझा पहिला तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्या गावामध्ये किती कलेक्टर आहेत? एकही नाही. तुमच्या गावामध्ये किती IAS आहेत, IPS आहेत, IAS आहेत, IRS आहेत? हे 4 क्लास वर अधिकारी तुमच्या गावात आहेत का? नाही. बरं, IAS नाही, IPS नाही, ISI नाही, IRS नाहीये. बरं, आपल्या गावामध्ये तहसीलदार, दंडा अधिकारी, विस्तार अधिकारी, जेनेटिक सॉफ्टवेअर, IIT चे किती विद्यार्थी आहेत सांगा? माहितीये? माझ्या कालच्या कुणबी समाजाच्या कार्यक्रमात चिपळूणमध्ये एक व्यक्ती उभा राहिला आणि एकाने हात वरती केला, म्हटलं हो ना माझा नातू IIT झालाय. मी त्याला, मला आश्चर्य वाटलं, कोकणामध्ये गेले 13 वर्षापासून, मी 9वीच्या वर्गापासून फिरतोय, 13 वर्षापासून एकही मला कुणब्याचा IIT झालेला सापडला नाही. बरे झाला या गावात सापडला. त्या पुन्हा विचारलं, काय रे बा तुझा नातू ना की IIT झालाय का? तर म्हणते हो आमचा पोरगा पोलावर चढतो, लाईट लावतो. तर म्हटलं काका IIT झालाय का ITI झालाय? IIT आणि ITI वेगळं असतं का? म्हणजे माझ्या समाजाला IIT आणि ITI फरक माहिती नाही. ज्या तिला IIT ITI फरक माहिती नाही त्यामुळे तो मागे आहे. जर त्याला फरक कळाला तर देशाच्या उन्नतीमध्ये हा कुणबी समाज प्रकाशावरती येऊ शकतो. पण आम्हाला माहितीच नाहीये, या देशामध्ये कम्प्युटरचा शोध लावणारा आमचा कुणबी आहे, या देशामध्ये विमान उडवणारा आमचा कुणबी आहे, या देशामध्ये भारताची राज्यघटना निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिला साथ दिला जर कुणी असेल तो कुणबी समाजाचा माणूस लागतो. पण आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही. ज्यांनी कुणबी समाज उन्नती संघाची स्थापना केली ते माली गुरुजी, यांचा इतिहास तुम्ही वाचलाय का? तरी त्यांच्या सोबत कोण होत? माली गुरुजीच्या सोबत कुणबी समाज उन्नती संघाच्या या 3 साथीदारांच्या सोबत कोण लोक आहेत माहिती करू का? तो इतिहास कोण दिला? मला आज अभिमान वाटतो की या कुणबी समाजाच्या बॅनरवरती डॉ
फोटो लावलाय, यासाठी फोटो लावलाय की बाबासाहेब आंबेडकरांचं काम एका जातीतलं नाही, एका कुळातलं नाही, एका वर्णातलं नाही आणि एका धर्मातलं नाही, तर जन्माला येणाऱ्या भारतीतल्या प्रत्येक नागरिकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे. पण ते आम्हाला कळू दिलं नाही, कारण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर वाचले तो कलेक्टर झाला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिले तो आयपीएस आयएएस आयएएस झाला. मी नेहमी म्हणतो मी समाजाला कोण हे पाहू नका, मी कुणबी समाज जरी असलो तरी जाहीरपणे सांगतो या महाराष्ट्रामध्ये ज्या खलो खंडोबाला जातात त्या मुल्या होतात, ज्या इलंबाला जातात त्या जोगतीने होतात, पण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं ना त्या कुणब्याच्या पोळी कलेक्टर व्हायला सुद्धा मागं पडत जाणार नाही. पण आम्हाला वाचू दिलं नाही ना. सर्वात मोठी गोम ही आहे, आम्हाला काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं आणि तुमचा काही मात्र संबंध नाही. मग आमच्या कुंड्याने काय केलं, ते संविधान कधी वाचलंच नाही, ते संविधान कधी पाहिलंच नाही, ते संविधान कधी अंमलात आणलंच नाही, तर त्याला कळेल कसं की त्या संविधानात कुंड्यासाठी काय आहे, कुंड्याच्या लेखासाठी काय, कुंड्याच्या पोळासाठी काय. कारण कुंड्याला फक्त आणि फक्त अस्तित्व हीन करून ठेवायचं. मी जाहीरपणे सांगतोय या ठिकाणी ऐकणाऱ्या लोकांना एक विनंती आहे, ज्याच्या जीवन चरित्रावरती बोललेला ना त्याचं जीवन चरित्र फार कडू आहे. कारण आम्हाला शिवाजीवरच कोण होते सांगितलं तर शिवाजी महाराज क्षत्रिय होते, शिवाजी महाराज वेगळ्या जातीचे होते सांगितलं. पण या ठिकाणी मी जाहीर करतोय विश्वनाथ पाटला तुम्ही होते बसा पूर्वी सेनेचे मला अध्यक्ष पालघरचे, तुम्हाला कल्पना नसेल चिपळूण मध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराज कुणबी आहेत. मग बरेच लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतला. पण या ठिकाणी मी जाहीर सांगतोय की शिवाजी महाराजचं कुळ आणि आमचं कुळ एकच आहे, पण आम्हाला शिकवलं गेलं नाही. उत्तर करतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजचे आम्ही औषध आहोत, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे औषध आहोत, आम्ही फुल्यांचे औषध आहोत, आम्ही तुकोबारायचे औषध आहोत, सर्वोत्तम मुमित्र तथागत गौतम आणि यांच्याने आमचं नाळ आणि कुळ आमचं एक आहे, पण आम्हाला शिकवलं नाहीये. पण आताचा जो विषय आहे ना या विषयावरती ऐकताना मी एकच विनंती करेन, फक्त ऐकताना कळू आहे पण ते सत्य आहे, ते जर सत्य स्वीकारलं ना तर जगाच्या नकाशावर तुमच्या गावाचं नाव आजरामा झाल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा, हे दुसरं वर्षापण दिन सोहळा आहे ना तुमचा, मला बोलवण्यासाठी वाघाचं खाली लागतं, कारण मी वर्गा जो आहे तो वयाने लहान आहे पण कडू बोलणार आणि सत्य सांगणार आहे. तुकोबारायचा खरा वारकरी आहे आणि तुकोबारायचा वारकरी काय करतो, अन्यायाच्या विरोधात वार करतो, अन्यायाच्या विरोधात लढतो, तो खरा वारकरी असतो. मग वारकरी म्हणजे कोण, वार करणारा. उभा करत कटेवरी युगे 28 उभा आम्हाला सांगितलं गेलं, पण कुणाच्या विरोधात वार केलं वारकरीने सांगितलं नाही आम्हाला. आम्हाला फक्त टाळ ठुकणारा वारकरी माहिती आहे, पण क्रांती करणारा वारकरी माहिती नाही. आम्हाला फक्त भक्तीतला वारकरी माहिती आहे, पण आम्हाला मुक्तीतला काही वारकरी शिकवला नाही. आम्हाला फक्त वारीला जाणारा वारकरी माहिती आहे, पण अन्यायाच्या विरोधात लढणारा वारकरी माहिती नाही. आणि म्हणून दादांनो मी पहिल्यांदा तुमच्या गावापासून सुरुवात केली, तर माझ्या गावामध्ये एक आयएएस नाही, आयपीएस नाही, आयएसआय नाही, आयएएस नाही, दंडाधिकारी नाही, विस्तार अधिकारी नाही, जेनेटिक नाही, सॉफ्टवेअर नाही, हे जर नाहीच आहेत तर ज्या बाबासाहेबांचा तुम्ही फोटो लावलात ना त्यांच्या बाजूला सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे. त्या सावित्री आई काय म्हणतात, आपल्या जगण्याचा गावाचा दर्जा हा आपल्या विचारांच्या गुणवत्तेवरती अवलंबून असते. जेवढ्या उच्च दर्जाचे विचार असतात तेवढे उच्च दर्जाचे गावात शिकलेले लोक तयार होतात. तुमच्या गावातला दर्जा हा क्रिकेटच्या टीमनं, तुमच्या गावातला दर्जा हा कबड्डीच्या टीमनं, तुमच्या गावातला दर्जा हा व्यसनाच्या आहारावर अवलंबून नाही, तुमच्या गावातला दर्जा हा राजकारणावर अवलंबून नसून तुमच्या गावाचा दर्जा शिक्षणाच्या गुणवत्तेवरती अवलंबून. लक्षात ठेवा, शिक्षणाची गुणवत्ता कशी पाहिजे, कुठल्या तरी आईने म्हटलं पाहिजे क्रिकेट खेळतोय ना तो आखरी नापास म्हणून खेळत नाहीये, तर माझा पोरगा तहसीलदार आहे पण तो क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटही तेवढ्या ताकदीने खेळतोय, पण तेवढ्या ताकदीने तो तहसीलदार सुद्धा झाला. याला परिवर्तन म्हणतात. नाही तर आता जी 3 लाकडं आणि 11 माकडं गावागावात क्रिकेट सुरू आहे, टुर्नामेंट होऊ द्या ना, मी त्याचं समर्थन करतो, नाही नाही म्हणत ना, पण सर्वे सचिन तेंडुलकर होतात असा विषय नाहीये दादांना. सर्वच लोकांना करोडपती बनता येतं असं नाहीये. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीवरती संपत्ती नाही लिहिणार आहे, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीवरती गाड्या किती होत्या हे लिहिणार नाहीये, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीवरती किती एकर जमिनीचे मालक आहात हे लिहिणार नाहीये, पण तुम्ही मेल्यानंतर किती शिक्षण घेतलं हे मात्र तुमच्या पाठीवरती पिढ्यान पिढ्या लिहिलं जाणार आहे. शिक्षणाचं महत्व काय, आणि म्हणून विषय हा फार महत्वाचा आहे आजचा. दादांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा कुळ कोणता आहे,
आमच्या समाजामध्ये म्हटलं जातं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बहीण भावाला ओळखताना काय म्हणते, तीन दिन दिवाळी, गाई म्हशी वाली, गाई म्हशी कुणाच्या, गाई म्हशी मामाच्या, इडा पिडा टळू दे आणि कुणाचं राजी येऊ दे। नाही बायांना माहिती ना, आता बाया मुंबईला फोन करतात भावाला आणि काय सांगतात, भेटायला यावाचं असतं तर 2000 साडे येऊच नको, एवढं माहिती। पूर्वीच्या वंशी काय म्हणायच्या, तीन दिन दिवाळी, गाई म्हशी वाली, गाई म्हशी कुणाच्या, गाई म्हशी मामाच्या, इडा पिडा टळू दे आणि हे बंधुरा तुझ्या जीवनात कुणाचं राजी येऊ दे, कुणाचं राजी येऊ दे। मग कोण होता बळीराजा, आम्हाला का नाही शिकवलं, बळी आम्हाला काय सांगितलं, राक्षस कुळाचा कुलपती, राक्षस कुळाचा कुलपती। आणि जर बळी राजा आम्ही कुलग्याची पोरं मागतो, आग्र्याची पोरं, माळ्याची पोरं, बौद्धाची पोरं, चर्मकाराची पोरं, रोज प्रत्येक जातीतली आई म्हणते, अरे देवा बळी राजा येऊ दे, अरे देवा बळी राजा येऊ दे। माझी जनाबाई काय म्हणते, संत जनाबाई म्हणते, अरे देवा हरे तू निष्ठुर निर्गुण, तुला उभारीला कर, तू बळी पाता लोकी नेला, दरिद्री तू भाग्यवंत केला, हरे तू निष्ठुर निर्गुण तुने उभारीला कर। काय याचा अर्थ होतो माहितीये का, देवाला निष्ठुर निर्गुण म्हणणारे तू गोपाळ आहे, देवाला निष्ठुर निर्गुण म्हणणारे संत जनाबाई। काय म्हणते, दरिद्री तू राजा भाग्यवंत केला, भाग्यवंत राजा तू पाता लोकी नेला, देवा कवर केला, देवा कवर केला। अरे देवाच्या दरबारात विठ्ठलाच्या मंदिरात तू गोपाळाने अभंग रचला, अरे तू निष्ठुर आहे, तू निर्गुण आहेस, तू भाग्यवंत राजा पाता लोकी नेलास, आणि तू काय केलंस, दरिद्रीला भाग्यवंत केलास। दादांनो हा कुणबी समाज साधारण नाही आहे, देतो ना तर मनापासून देतो, पण आपल्या समाजात एक मन आहे, भटाला दिली ओसरी, हात पाय पसरी, जोरात बोला, गरिबात होत नाही असं ते ना वागला असं का, आता मन आहे तर मन आहे, बळी तो कान, जोरात बोला, बळी तो कान। त्या बळीराजाचे फोटो तुम्ही लावलेत ना, हा महापुरुष आदिपुरुष आपला युगपुरुष होता, पण त्याला कुलब्यातून हद्दपार केलं, कारण या बळीराजाने काय केलं होतं, इथल्या महिलांची, इथल्या पुरुषांची, इथल्या स्त्रियांची एक व्यवस्था तयार केली होती, त्या बळीच्या काळामध्ये कुठल्याच महिलेवरती, पुरुषावरती, युवकावरती कधी अन्याय अत्याचार झालाच नाही। मग हा भाग्यवंत राजा वामनाने कपटाने पाताला का नेला, ज्या बळीचं राज्य माझी बहीण मागते। मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, कोण होता बळी राजा, तर आम्हाला काय शिकवलं सालीव साहेब, बळी हा राक्षस होता, जर राक्षस होता तर एवढे इथे डोकरे जे बसलेत ना, म्हातारा शब्द चांगला वाटत नाही कोकणात, डोकरा म्हणजे काय, म्हातारा, पण डोकरे जी इथे डोकरी ज्या बसतात ना, त्याचा मला एक प्रश्न आहे, तुमच्या कुंडल्या काढा जरा, आणि तुमच्या कुंडल्यात काय लिहिलंय, म्हणजे आम्हाला काय शिकवलं म्हातारीनं, बळी राजा राक्षस होता, त्याला उत्मात आला म्हणून त्याला दोन शिंग होती, दोन सुले होते। अरे नाही, डॉक्टर बाबासाहेब म्हणतात आणि स्वतः महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, बळी राजा म्हणजे कुटुंबातल्या घरातला कुळदैवत आहे, कुळदैवत। आणि त्या बळीला कपट्यानं मारलं यांनी, म्हणजे ज्या अर्थी बळीला कपट्यानं मारलं त्या अर्थी कुटुंबाचा इतिहासच त्यांनी संपवला। बळी कुणाच्या कुळाचा राजा आहे, तर बळीच्या कुळामध्ये तुमच्या आमची एक ओळख होती, म्हणजे 18 जातीचा 12 मुलगा, म्हणजे कुणी तिथं आगरी नाही, कोळी नाही, कुणबी नाही, माळी नाही, सुता नाही, लोहा नाही, कुंभार नाही, तर दादांना तुम्ही आणि आम्ही एकच होतो, बाजूच्या वाड्यातला बौद्ध, बाजूच्या वाड्यातला कुंभार, बाजूच्या वाड्यातला तेली आणि बाजूच्या वाड्यातला कुणबी, आपण एक होतो। आणि बळीच्या काळात तुमची आमची ओळख एकच होती, ती म्हणजे कोणती, कणबी, कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं, मातीत बियाणं पेरून आपण तुम्ही आम्ही धान्याचं उत्पन्न घ्यायचो, ते तुम्ही आम्ही कोण होतो, कणबी, म्हणजे तुम्ही आम्ही कणबी होतो, तर आम्हाला आगरी आणि तुम्हाला कुणबी, केलं कुणी, आम्हाला बौद्ध त्यांना तांबार, केलं कुणी। प्रश्न विचारा मला, छत्रपती शिवाजीवरच्या स्वराज्यात काय आदर्श घ्या, एखाद्या छोट्या जातीला त्या मोठ्या जातीला एका पंक्तीत शिवरायला वाटलं का, वाढलंय काय, शिवरायांना माहिती होत कि तुमचा आमचा इतिहास एक आहे, तुमची आमची नाल एक आहे, तुमचा आमचा कुळ एक आहे, तुमचा आमचा वंश एक आहे। पण माझ्या कुलग्याच्या लोकांना आज जाणीवपूर्वक ऐका, आपला इतिहास काय, बळीच्या काळात तुमची आमची ओळख एकच होती, पण काय झालं, कणब्यांमधून ज्याने रंधा मारला तो व्यवसायाने काही सुतार झाला, त्या सुताराला कुलग्याने दोन घास भात द्यायचं तर त्याने आपलं नांगर द्यायचं, ही आपली प्रथा होती, बरोबर का नाही, म्हणजे तोही मुळचा कोण कणबीत, फक्त रंधा मारला म्हणून सुतार झाला, कुंभाराने मडकी घडवली म्हणून तो कुंभार झाला, सोनाराने सोन्या फुंकार मारली तो सोना झाला, आणि
आगरी जातीच्या लोकांनी मिठाचे आगार केले, ते बाले कोण झाले, आगरी झाले, पण ते पण कोण मूळचे कडवी. म्हणून आता काही तर सिद्ध होतो, तुम्ही आम्ही जातीने वेगळे आहोत, वंशाने कुळाने आपण एकच आहोत, लक्षात ठेवा. बाबासाहेबांचा आणि कुणाचा संबंध काय? तर बाबासाहेब आंबेडकरने आपण जातीने वेगळे आहोत पण वंशाने कुळाने एकच आहोत. जर वंशाने आणि कुळाने आपण एक होतो तर आपल्याला तुम्ही कुणबी, हा माली, हा सांबार, हा बौद्ध, हा मुसलमान, हा जैन, हा ख्रिश्चन, हा पारसी, हा लिंगायत, हा ब्राह्मण, हा हिंदू वाटलं कुणी. मग या वामनाला बळीला पाताळात घालणं, दादा नो, बळी भाग्यवंत राजा होता, बळी पुण्यवंत राजा होता, सात काळजात जपावा असा आपला बळी राजा होता. पण हा वामन नावाच्या बटून जन्म घेतला सांगतात आणि त्याच्याकडे तीन पावलं जमीन मागितली. पहिला पाऊल कुठं ठेवला? पृथ्वीवर. दुसरा पाऊल कुठं ठेवला? स्वर्गात. आणि तिसरा कुठं ठेवू? तर बळी काय म्हटला? अरे मग पहिल्याच पावला जर पृथ्वी आपली तर डोकं कुठं असं ठेवायला वामनाच. वामनाने कपट्याने बलिप्रतीच्या तीन दिवस अगोदर बळीच्या युद्धात पराजय बळीचा नाही केला, तर वामनाने कपट्याने बळीराजाला मारलं. कुणब्याचा लेख आहे लक्षात ठेवा, गाभीर लक्षात ठेवा. हा आपला आदी महापुरुष, याला मारण्याचं काम वामनाने केलं आणि वामनाने तीन पावलं मागितली. पहिला पाऊल म्हणजे काय? आपली जमीन. मग वामनची तर यज्ञ करायची ती कुणब्याची जमीन त्या सावकाराचे नाव बनायची. म्हणून आजही आपण कुळाचे मालक झालो का? हा काही सिंधुदुर्ग काही लोकांनी झाले, परंतु रायगड कर आणि रत्नागिरी कर आजही कुलाच्या जमिनी कुलाच्याच नावरती आहेत, मालक झाले. हा वामनाचा पण. वामनाने काय केलं? एक पाऊल जागा मागितली. पण ज्योतिराव फुले काय म्हटले? जर वामन जन्माला आला आणि एक पाऊल बलीच्या माथ्यावर ठेवला आणि दुसरा पाऊल जर स्वर्गात ठेवला तर मधून त्याचा पाय फाटला का? नाही, ज्योतिराव फुलेने प्रश्न विचारला. वाचा शेतकऱ्याचा आज नावाचं पुस्तक, पानक्रांक 33. ज्योतिराव फुलेचा फोटो लावला ना तुम्ही? त्या ज्योतिराव फुलेनी बळी हा आपला कुळगुरु आहे, बळी हा आपला आद्य भूषण आहे, बळी हा आपला कुळदैवत आहे म्हणाले ज्योतिराव फुले. त्यांनी शेतकऱ्याचं आसू नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात काय सांगतात? कुणब्याचं अस्तित्वाचं मणी, शिरोमणी खरे बळीराजा आहेत. मग बळीला मारून दादानं आपली व्यवस्था सुरू केली. कशी? तर मग त्यांनी काय सांगितलं? कुणब्याच्या पर्ण फक्त सेवा करायची, शिक्षण घ्यायचं. जोरात बोला बरं. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे, तुमची आजी शिकलेली आहे का? तुमचा पंजोबा शिकलेला आहे का? आता ताई म्हणाल आमच्या पंजोबाचं नावच माहिती नाही, नाव पण माहिती नाही. आता त्या सुनात साखरेचा फोटो घरात ठेवत नाही, अजिबात नाही. त्या म्हणा आमच्या आग्र्यांची इकडे पहिले आता प्रथा होती सासऱ्याला बोलायची, सासऱ्याने जमिनी जशा धडा विकल्या सुनाला काही ठेवलाच नाही. सुना म्हणतात डोकऱ्या गुमान खावाला दिले तो खान तर पेशकारात लात मारी तुझे सोंडावं सासऱ्याला. मग शिक्षणाचं काही महत्व राहिलंय का? नाही राहिले. मग आताची परिस्थिती कोणती आहे दादानो? मी बळीचा काळ सांगितला म्हणून आता ऐकताना काय का, जरी मी रायगडचा असलो तरी महिला काय विचार करतात? बोलतोय चांगला पण आपलाच आहे काय? शेवटी कुठे आलात? आलात कुठे शेवटी? म्हणून आपण प्रत्येक कामात जागृत राहिलो पाहिजे. आता तुम्ही काय विचार करताय? बाला बावा तुमच्याकडे म्हणतात, बावा बोलतोय चांगला पण आपलाच आहे का? अरे बळी जर सर्वांचा आहे तर आता आपण एकाच आईची लेकर आहोत, रायगडकर आणि सिंधुदुर्गकर एकाच आईची लेकर आहोत. बळीच्या काळामध्ये पाच घराची लोक असायचे, खंडोबा, बसोबा, दानोबा, एकविडा, कालकाई, जीवदानी, आपले दलप्रमुख आहे ते लोक, म्हणून त्यांचं पूजन होतोय. तुकोबाला म्हणायचे भले देव कासची लंगती नाताळाच्या माती हानी काती. तुकोबाला म्हणायचे आमचा विठ्ठलाची प्रचंडता पावे इतर देवाचे तोंड. आमचा विठ्ठल एवढा ताकदवान आहे, आमचा विठ्ठल एवढा निरागस आहे, आमचा विठ्ठल एवढा प्रेमळ आहे, करुणावान आहे, का त्याच्या समोर सर्वांचे दरवाजे खुले असूनही एकटा विठ्ठल जरी सोबत आला तरी भरपूर आहे असं सांगले तुकोबाराय. पण त्या तुकोबारायांचा कुळ आम्हाला समजू दिला नाही. म्हणजे बळीच्या काळात आम्ही एक होतो, वामनाने बळीनं कपटानं मारलं आणि आपल्याला सर्व हक्क अधिकारांपासून वंचित केलं. मग बळीचाच वारसा कुणी चालवला? तुकोबारायांनी. तुकोबाराय काय म्हणतात? माता एवढंच रे हो, तुकोबारायांनी सांगितलं म्हणून म्हणतोय. तुकोबाराय म्हणतात माय बापे केवळ काशी केले नावा जावे तीर्थाशी, कुंडलिका काय केले पर ब्रह्म उभे केले, तैसा होई सावधान हृदय धरे नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच. अरे ज्यांच्या घरामध्ये आई वडील आहेत का, तर वडील म्हणजे पांडुरंग आणि आई म्हणजे रुक्माई आहे. ते घरात जिवंत असताना कुठेही जाण्याची गरज नाही. ईश्वर की आहे तुमचे म्हणणारे तुकोबाराय आहेत.
ते तुकोबाराय म्हणतात भये ज्यापूर्वी झालो नाहीतर दंभेचे असतो मेलो ठोकाय अक्षर मज नाही अधिकार देवा मी कुर्मी कुळात जन्माला आलो 3992 अभंग लिहिले कधीच भंग न पावणारी मन अशा अभंगाच्या माध्यमातून मी तयार केली लाखो करोडो मन तुकोबारायांनी तयार केली पण त्या तुकोबारायांचा गाथा यांनी काय केला काय केला दोहामध्ये बुडवला काय दोहामध्ये बुडवला तर बंबाजी मठाला माहिती होत बंबाजी ना कबर हा गाथा या लोकांची माथा सरळ करणारा आहे पण गाथा बुडवा पाहिला द्यायचा माथा सुधारता का माथा सुधारण्यासाठी तुकोबारी गाथा लिहिला आणि त्या गाथेत तुकोबाला म्हणतात माय बापी केवळ काशी तेंद्रवसावे तीर्थाशी कुंडलिक काय केले पर ब्रह्म उभे केले अरे पर ब्रह्म हे तुमच्या आई वडिलांच्या चरणाशी आहे पण तुम्ही काय करता त्या ईश्वरासारख्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आणता आणि तुम्ही तीर्थक्षेत्रावर जाता देव पावर का तुम्हाला गेलं नाही काही बाया गेल्या वर्षी कुंभमेळ्यावर ते साधू संत कधीच आंघोळ धुवत नाही ते आले तिकडं हिमालयातून असे जटा बांधून करोडो साधू आले आणि तुकोबाराय म्हणतात म्हणून मी सांगतो रोशन पाटलाचं एकही वाक्य नाही हे सर्व वाक्य तुकोबारायचे तुकोबाराय काय म्हणतात जटा साधू